नमस्कार, VKB न्यूजच्या सुपरफास्ट बातम्यात आपलं स्वागत. चला बघूया आजच्या सुपरफास्ट बातम्या. मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे जवान अक्षय अशोक भिलकर यांच्यावर शासकीय मानसन्मानाने रामटेक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे मराठा रेजिमेंट सेंटरवर कार्यरत असताना 26 वर्षीय अक्षय भिलकर हे 12 नोव्हेंबर रोजी फिजिकल कॅज्युअल्टीमुळे मृत्यू झाला होता. दिवाळीसारखा सण असताना सर्वत्र आनंद उत्सव उत्साहाचे वातावरण असताना राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांचे गत 20 दिवसापासून कायम नोकरी, काम समान वेतन या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातील कुठलाही लोकप्रतिनिधी यांनी साधी दखल घ्यायला तयार नसल्यामुळे शेवटी व्यथित होऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काल उपोषणस्थळीच नैराश्याची दिवाळी ही काळी दिवाळी म्हणून साजरी केली. दिवाळीच्या दिवशी 12 नोव्हेंबर रोजी नागपूर शहरातील विविध 17 ठिकाणी आगीची घटना घडल्या. घटनेची माहिती मिळताच नागपूर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या अग्निशामक केंद्रातील पथकांनी तत्परतेने बचाव कार्य केल्याने मोठा अनर्थ टाळता आला. आमदार राजूभाऊ पारवे यांनी कुई तालुक्यातील मांडळ येथे भराडी समाजातील लोकांसोबत व किन्नी येथील आई वडिलांचे छत्र हरवलेल्या पूजा व गौरव खंगार या मुलांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली. ज्येष्ठ महिलांनी मिठाई व कपडे भेट स्वरूपात दिले व काही सुखाचे क्षण त्यांच्यासोबत घालवले. या महिलांसोबत दिवाळी साजरी करताना मातृत्वाचा आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटत होतं आणि मन भरून येत असल्याचे आमदारांनी सांगितले. भीक मागून उदरनिर्वाह करीत असलेल्या सलीम खान वाहिद खान नामक 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह नागपूरच्या तुळशीबाग मार्गावरील सिपेंड बिरार कॉलेज समोर मिळाला. दुर्गंधी पसरल्याने घटना पुढे आली. या घटनेची तपास करून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. खैरलांज येथील भैयालाल भोतमांगे कुटुंबाचे सामूहिक हत्याकांड दडपण्याचा प्रस्थापित राजकारण्याचा प्रयत्न हानून पाळत संपूर्ण सत्य उघडकीस आणणारा आंबेडकरी चळवळीतील लढवय्या कार्यकर्ता स्मृतिशेष राष्ट्रपाल नारनवरे यांच्यावर रविवारी त्यांच्या मूळ गावी वरटी जिल्हा भंडारा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आदल्या दिवशी त्यांचे अल्पशा आजाराने नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले होते. उत्खान येथील गोरेवाळा रोड येथील लहू सेनेच्या कार्यालयातील पटांगणात आद्य क्रांतीवीर लहूजी साळवे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यालयाचे अध्यक्ष लहू सेना प्रमुख संजय कठाडे होते. हिंगणा तालुक्यातील गुमगाव वडगाव रस्त्यालगत पळी शेतात 4:30 वाजताच्या सुमारास अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. चिरलेला गळा आणि धारदार शस्त्राने वार केल्याच्या खोल जखमा आढळून आल्याने तिचा खून केल्याचं प्रथमदर्शी स्पष्ट झाले आहे. अद्यापही ओळख पटली नसून ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून धडपड सुरू आहे. उमरेड तालुका भाजपचे महामंत्री आणि पाचगाव येथील राजू धाब्याचे मालक राजू भाऊराव ढेंगरे यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने दोन्ही आरोपींना मंडला मध्य प्रदेश येथून अटक केली आहे. दोघे ढेंगरे यांच्या धाब्यावर काम करायचे. दीपावलीच्या पाडव्याला गवळी समाजाच्या वतीने रेड्यांची मिरवणूक काढून तहसील कार्यालयाच्या मागील भैसासूर मंदिरात पूजन करण्यात आले. तर आता इथेच थांबूया. तुम्ही बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.